अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी बचाव कृती समितीच्या वतीनं गेले महिनाभर काही मूलभूत मुद्दे घेऊन या तालुक्यामध्ये जी एक सकारात्मक अशी वैचारिक चर्चा सुरू आहे त्या चर्चेच्या दरम्यान वेगवेगळ्या भूमिका मांडल्या जात आहेत। खरं तर ह्या सगळ्या आंदोलनाकडे व्यापक अर्थाने सर्वांनी बघावं अशी आमची पहिल्या दिवसापासूनची भूमिका आहे आणि म्हणून त्या आंदोलनाच्या दरम्यानमध्ये जर काही वैयक्तिक टीकाटिप्पणी केली गेली तर त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं, त्याला फार महत्त्व द्यायचं नाही असं आंदोलनकर्ते कार्यकर्ते म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलं। आज या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे चळवळीतले सर्व सहकारी कॉम्रेड डॉक्टर अजित चिनवले, डॉक्टर संदीप कडलक, चंद्रकांतजी सरोदे, सुरेशजी खांडगे सर आणि बारीला श्री संत मौनगिरी महाराज सेवा संघ राजूर या संस्थेच्या वतीनं जी शाळा गेली 25 वर्ष कार्यरत आहेत त्या संस्थेच्या स्थापनेपासूनचे त्या विश्वस्त मंडळात असलेले आमचे ज्येष्ठ आदरणीय धुळा पाटील खाडे आणि आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष सदाशिवरावजी खाडे हेही या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि काल पुन्हा म्हणजे काय घडलं आपणही सर्व ह्या सगळा घटनाक्रम जवळून बघताय, पहिल्या दिवशी ज्या वेळेला चर्चा झाली पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये आणि चर्चेसाठी आम्ही सगळे मोकळ्या मनानं तिथं गेलो तर अगदी पहिल्यांदाच माननीय पिचड साहेबांनी बारीच्या शाळेचा विषय पहिल्या वाक्यामध्ये उपस्थित केला। खरं तर आंदोलन अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या संदर्भातला आहे, ही तालुक्याची शिक्षण संस्था आहे आणि त्यामुळं ह्या तालुक्याच्या शिक्षण संस्थेच्या संदर्भातले काही प्रश्न त्या आंदोलनांनी निर्माण केलेत, उपस्थित केलेत। असं असताना खरं तर बारीसारख्या एका शाळेविषयी माननीय पिचड साहेबांनी काही कमेंट करणं हे त्या दिवशीही थोडं खटकलं होतं, पण एकूणच त्यांचं वय, त्यांचा आदर करण्याची, कारण वडीलधाऱ्यांचा आदर करणं ही आपली भूमिका आहे सगळ्यांचीच आणि त्यामुळं पिचड साहेबांच्या त्या दिवशीच्या म्हणण्याकडं आम्ही सगळ्यांनी आणि व्यक्तिशः मी आमच्या संस्थेतल्या सर्व सहकाऱ्यांनी असं ठरवलं की ठीक आहे, पिचड साहेब काही म्हणाले असतील तर म्हणू द्यात, वय आहे झालेलं, आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करावं आणि म्हणून तो मुद्दा आम्ही सोडून दिला की तो काही फार महत्त्वाचा मुद्दा नाही। पण काल पुन्हा जेव्हा आपल्या तालुक्याचे माजी आमदार वैभवभाऊ पिचड यांनी एक बाईट दिली जी सगळ्या तालुक्यात प्रसारित झाली, सगळ्यांनी बघितलं आणि पुन्हा एकदा त्या दरम्यान बोलताना वैभवभाऊंनी काहीही कारण नसताना, खरं तर हे इतकं अप्रस्तुत आहे, म्हणजे आपल्या सगळ्यांना हे ज्ञात आहे की ह्या तालुक्यामध्ये हजारो शाळा आहेत, गावागावातल्या लोकांनी त्या त्या वेळेला एकत्र येऊन आपल्या गावातल्या मुलामुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून पदरचं खर्च करून संस्था उभारून त्या संस्थांना मान्यता आणण्यासाठी मंत्रालयात 10-10 वर्ष हेलपाटे घालून त्या शाळा उभ्या केलेल्या आहेत, आजपर्यंत त्या चालवल्यात, त्या टिकवल्यात, त्या कुठल्याच संस्थांनी, म्हणजे खूप नावं सांगता येतील मला, मी ती काही सगळी नावं सांगून आपला सगळ्यांचा वेळ घेणार नाही, पण आपल्यालाही माहिती आहेत की आपल्या तालुक्यामध्ये अनेक शिक्षण संस्था आहेत आणि खरं तर त्या शिक्षण संस्था आणि अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी याच्यामधलं जे वेगळं अंतर आहे हे खरं तर न समजल्यामुळंच त्यांनी बारीचा विषय पुन्हा पुन्हा उपस्थित केला। अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी ही तालुक्याची शिक्षण संस्था आहे हा आपला सगळ्यांचा आग्रह आहे। ह्या अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या उभारणीमध्ये या तालुक्यातल्या लोकांचं श्रम कारणी लागलेले आहेत, विडी कामगारांच्या सुपामागं पैसे गोळा केले आहेत, दूध संघातल्या शेतकऱ्यांनी लिटरमागं काहीतरी तिथं आपलं योगदान दिलेलं आहे, 72 रोजगार हमीच्या कालावधीमध्ये त्या रोजगार हमीवर काम करणाऱ्या मजुरांनी ह्या कॉलेजच्या साठी आपल्या मुलांची भविष्य तिथे शिक्षणाची काही सोय होणार आहे याच्यासाठीचं जे दिलेलं योगदान आहे आणि म्हणून अकोले तालुका एज्युकेशन संस्था ही तालुक्याच्या मालकीची संस्था आहे आणि म्हणून ती तालुक्याच्याच मालकीची राहिली पाहिजे, ती टिकली पाहिजे, तिथं कुणाचंही खाजगी वर्चस्व प्रस्थापित होऊ नये किंवा कुठल्याही राजकीय पक्षाचा, म्हणजे कारखान्यात तुम्ही करता की आमच्या पक्षाला इतक्या जागा, आमच्या पक्षाला इतका वाटा, तर हे वाटे पाडण्याचं काम इतर ठिकाणी करत असाल ते योग्य का अयोग्य हा ज्याचा त्याचा मुद्दा आहे,
पण निदान शिक्षण संस्थेमध्ये तालुक्याच्या शिक्षण संस्थेमध्ये अशा पद्धतीचे वाटे पाडणं आणि तुमच्या पक्षाला इतके तुमच्या पक्षाची नावं तुम्ही तालुकाध्यक्षांनी कळवा हे करणं हे अत्यंत अयोग्य होतं. म्हणून तो जो मुद्दा आहे आपला की तालुक्याच्या शिक्षण संस्थेच्या विषयाची चर्चा सुरू असताना त्यांनी बारीचा विषय उपस्थित करणं हे अत्यंत अप्रस्तुत होतं. पण वैभव बावकाल बोलले आणि मग ते बोलल्यानंतर मलाही असं वाटलं की वैभव भाऊंचं म्हणणं आपण सकारात्मक घेतलं पाहिजे. मी वैभव भाऊंच्या कालच्या त्या सगळ्या मांडणीचं मनापासून या आंदोलनातला एक कार्यकर्ता म्हणून मनापासून स्वागत करतो की वैभव भाऊंनी काल खूप चांगली भूमिका मांडली. म्हणजे जे मुद्दे आम्ही आंदोलनात मांडत होतो हो तेच मुद्दे त्यांनी असे मांडले की हा राजकारणाचा अड्डा होऊ नये हे वैभव भाऊंनी काल मांडलं. वैभव भाऊ असं म्हणाले काल तिथं की जे काही दुरुस्त करायचं असेल ते आम्ही करू. बारीच्याबद्दल जो जागेबद्दलचा मुद्दा त्यांनी मांडला आणि जो मी खूप मित्रांनाही माहिती आहे तो खरं तर त्याचा खुलासा करण्याची वेळ यावी याची काही गरज नव्हती तरीही करतो. वैभव भाऊ असं काल पुन्हा एकदा म्हणाले. त्यांना कोण चुकीची माहिती पुरवतं मला माहीत नाही पण माझी वैभव भाऊंना खूप नम्र विनंती आहे की कुणीतरी पुरवत असलेल्या चुकीच्या माहितीच्या आधारे माझे आमदार आहेत त्यांनी खूप जबाबदारीनं वक्तव्य करणं अपेक्षित आहे. त्यांनी असं सांगितलं की मारुती देवस्थानची जागा आम्ही हडप केली. मी मुद्दामच आजच्या ह्या पत्रकार परिषदेसाठी तुम्हाला सगळ्यांना दाखवण्यासाठी ह्या जागेचं जे खरेदी खत आहे 2/12/2005 म्हणजे 17 वर्षापूर्वी बरोबर ना सदाशिवभाऊ सदाशिवभाऊ धुळा पाटील ही सगळी माणसं या सगळ्याला साक्षीदार आहेत की खाजगी मालकीची असलेली जागा खाजगी मालकीची ज्या व्यक्तीकडनं आम्ही खरेदी केली आहेत सगळे ज्यांना तपशील बघायचे त्यांनी जरूर बघा तर त्या खाजगी मालकीच्या असलेल्या जागेतनं आम्ही ही जी जागा आहे ही आमच्या संस्थेसाठी त्या गावात जागा नसल्यामुळं आम्ही ही जागा खरेदी केली 2005 इथं आणि शाळेच्या नावावर खरेदी केली. आमच्या व्यक्तिगत नावावर नाही खरेदी केलेली. ही कळसुबाई माध्यमिक विद्यालय या नावावर 1,00,000 रुपयाला ही जागा इथल्या रजिस्ट्रार ऑफिसमध्ये खरेदी झालेली जागा आहे. रितसर खरेदी केलेली जागा आहे 33 गुंठे जागा आणि त्याच्यानंतर तिथं गेल्या 17 वर्षात इमारती उभ्या राहिल्यात. ती शाळा अतिशय चांगली चाललेली आहे. त्या शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेविषयी तालुक्याच्या पंचायत समितीचे जे शिक्षण अधिकारी असतील यांच्याशी आपण कुणी कधीही बोललात तर त्या संस्थेचा शैक्षणिक दर्जा काय आहे हे कुणी सांगू शकेल. त्यांचा जो एक मुद्दा होता की ही देवस्थानची जागा आम्ही लुबाडलेली आहे तर आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना नम्रपणे सांगू इच्छितो की कोणत्याही देवस्थानची जागा आम्ही लुबाडण्याचा प्रश्नच नाही. ही जागा रितसर खरेदी केलेली आहे आणि त्याचं जे खरेदी खत आहे ते आपल्या सगळ्यांना बघण्यासाठी उपलब्ध आहे. दुसरा मुद्दा वैभव भाऊंनी काल मांडला त्या संस्थेच्या संदर्भात बोलताना आणि वैभव भाऊ असं म्हणाले की त्यांची जी संस्था आहे त्या संस्थेत सगळे घरातले लोक आहेत म्हणाले. त्यांचे आई आहे पत्नी आहे असाही उल्लेख वैभव भाऊंनी केला. खरं तर त्यांनी तो केला नसता तुम्हाला अधिक बरं वाटलं असतं पण वैभव भाऊ अगदी घरात शिरले थेट आणि असंही म्हणाले की यांचे वडील आहेत यांची आई आहे यांची पत्नी आहे यांची बहीण आहे. मला वैभव भाऊंना खूप नम्रपणे सांगायचे की खरोखर तुम्हाला जे कोणी माहिती पुरवत आहेत अत्यंत अपुरी माहिती पुरवत आहेत आणि त्या अपुऱ्या माहितीच्या आधारे तुम्ही विधानं करताय कृपा करून ही विधानं करू नका. त्या संस्थेमध्ये ती संस्था माझ्या वडिलांनी उभी केली हे सांगायला मला निश्चित अभिमान आहे. म्हणजे आम्ही दुसऱ्या कुणाच्या संस्थेमध्ये जाऊन त्या संस्थेचा खांडगेसर कब्जा वगैरे कधी घेतलेला नाही. माझे वडील शिक्षक होते सेवानिवृत्त झाले आणि सेवानिवृत्तीनंतरही आपलं शैक्षणिक काही काम केलं पाहिजे या भावनेतनं राजूरचे आमचे माजी सरपंच नारायणराव देशमुख चिच्या मधुकर नाना अवसरकर श्यामराव दादा माळवे विठ्ठलराव माळवे एकनाथ देशमुख विलास पाटील देशमुख आणि बारी जहागीरदारवाडी आणि पेंडशेत इथले आमचे धुळा पाटील असतील आमचे सदाशिव खाडे असतील ह्या सर्व ग्रामस्थांच्या मदतीनं त्यांना संस्थेत घेऊन हे आमचे विश्वस्त आहेत. म्हणजे मला विचारलं गेलं तुमच्या संस्थेमध्ये विश्वस्त आहेत पहिल्या दिवसापासून आहेत. आमच्या संस्थेमध्ये जो 14 स्टाफ आहे त्याच्यात रोस्टरप्रमाणे आम्ही 62% रिझर्वेशन भरलेलं आहे. 62% सरकारची अट 52%ची आम्ही 62% रिझर्वेशन भरलं आहे. गावातलेच लोक आमच्या शाळेत शिकवणारे आमचे लालू खाडे आहेत आमचे अंकुश खाडे आहेत आमचे किसन खाडे आहेत आमचे डहाळे सर आहेत बरोबर आहे सगळे लोक आहेत आमची नावानिशी आम्ही सांगू
की ही सगळी माणसं आमची तिथं त्या संस्थेत पहिल्या दिवसापासून आस्थागत काम करतायत, आम्ही चुकीचं काहीही केलेलं नाही, त्यामुळे आमच्या मनात पाप नाही। आणि वैभव भाऊ असं म्हणाले काल, त्या मूळ मुद्द्याकडे येतो। वैभव भाऊ असं म्हणाले की विनय सावंत अकोल्यात येतात, खूप तावातावानं बोलतात। ठीक आहे, कदाचित माझं तावातावानं बोलणं त्यांना रुचलं नसेल तर मी याच्यापुढे तावातावानं नाही बोलणार, पण मुद्द्यांचा आग्रह सोडणार नाही, स्पष्ट बोलण्याचं सोडणार नाही। वैभव भाऊ काल असं म्हणाले की कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात ही त्यांनी स्वतःपासून करायला पाहिजे। आणि कालचं हे वैभव भाऊंचं विधान मी खूप सकारात्मक घेतलं। माझे वडील ज्यांचं वय आत्ता 88 आहे, बेडवर आहेत, खरं तर 2 वर्षापासून ते आम्हाला सगळ्यांना म्हणत आहेत, खांडगे सर बरोबर ना, 2 वर्षापासून ते म्हणत आहेत की मला याच्यातनं मुक्त करा, पण आम्हीच असं म्हणत होतो की नाही, जोपर्यंत तुमचं चालतं आहे, तुमचे हात चालत आहेत, तुमचं बौद्धिक क्षमता आहे, तर तोपर्यंत करा, आम्हाला काय अशा संस्थांमध्ये उगीच हे करण्याचं काही कारण नाही। पण कालचं वैभव भाऊंचं ऐकल्यानंतर आणि मी माझ्या वडिलांना काल ते ऐकवलं, मुद्दाम ऐकवलं, आमच्या संस्थेतल्या सहकाऱ्यांनाही ऐकवलं, आणि खरं तर आमच्या संस्थेच्या सर्वसाधारण सभेची लवकरच बैठक होणारच होती, आम्ही दरवर्षी जी घेतो, आणि त्याच्यामध्ये आमचे बाबा, खरं तर 2 वर्षापूर्वी त्यांनी एकदा राजीनामा देऊ केला होता, ह्या सगळ्या मंडळींनी त्यांना थांबवलं होतं देऊ नका म्हणून। आज पुन्हा एकदा ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांनी काल वैभव पिचडांचं ऐकल्यानंतर त्यांनी स्वतः असा निर्णय केला, आणि त्यांचा तो राजीनामा आहे, मी तो राजीनामाही आपल्या सगळ्यांना दाखवायला घेऊन आलो। त्यांनी आज सकाळी बेडवरनं उठून, मी तुम्हाला हवं तर त्यांना इथं आणणं शक्य नव्हतं त्यांच्या तब्येतीमुळं, नाही तर मी आज वडिलांनाच इथं या म्हणणार होतो, पण ते शक्य नव्हतं। त्यांनी त्यांच्या स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये हा राजीनामा लिहिला आहे। फक्त मी आपले 2 मिनिट घेईल आणि त्यांनी लिहिलेला जो राजीनामा आहे तो जसाच्या तसा आपल्या सगळ्यांना वाचून दाखवीन। प्रति माननीय अध्यक्ष श्री संत सद्गुरू मौनगिरी महाराज सेवा संघ राजूर तालुका अकोले जिल्हा अहमदनगर, विषय संस्था सचिव पदाचा तसेच संस्थेच्या सदस्यत्वाचा राजीनामा स्वीकारला जाण्याबाबत विनंती। महोदय, श्री संत सद्गुरू मौनगिरी महाराज सेवा संघ राजूर या सामाजिक व शैक्षणिक संस्थेची स्थापना मी स्वतः, माझे सहकारी कैलासवासी नारायणराव तात्या देशमुख, कैलासवासी मधुकरराव नाना अवसरकर, कैलासवासी श्यामराव दादा माळवे, कैलासवासी विठ्ठलराव माळवे, कैलासवासी एकनाथराव देशमुख, कैलासवासी विलासराव देशमुख पाटील यांच्या मदतीने दिनांक 20 जून 1986 रोजी केलेली आहे। मी या संस्थेचा संस्थापक सचिव म्हणून आज तागायत कार्यरत आहे, परंतु आता माझे वय 88 वर्षे झाले असून वयोमानाने मला आता संस्थेचे दैनंदिन कामकाज पाहणे शक्य नसल्यामुळे मी स्वतःहून माझ्या या पदाचा तसेच संस्थेच्या सदस्यत्वाचा लेखी राजीनामा आज रोजी देत आहे। या संस्थेमार्फत राजूर व बारी येथे विविध शैक्षणिक सामाजिक उपक्रम राबवून या तालुक्यातील इंग्रजी माध्यमाची पहिली शाळा, मला आपल्याला पुन्हा आज ही गोष्ट अंडरलाईन करायची आहे, अभिनव शिक्षण संस्थेने मोठं काम आपल्या तालुक्यात केलं, पण विरगावच्या रावसाहेब वाकचौर यांच्या संस्थेनं मोठं काम केलं, पण आपल्या तालुक्यामध्ये जेव्हा पहिलं इंग्लिश मीडियम नव्हतं, राजूर 1986ला राजूरसारख्या ठिकाणी पहिलं इंग्लिश मीडियम सुरू करण्याचं काम ह्या सगळ्या मान्यवरांनी त्या काळी केलेलं आहे, त्याची दखल आपण सगळ्यांनी घ्यावी अशी माझी विनंती आहे। तर इंग्रजी माध्यमाची पहिली शाळा सुरू करत ती आज तागायत कार्यरत आहे, याचा मला आनंद आहे। बारी येथील कळसुबाई माध्यमिक विद्यालयामुळे आज बारी जहागीरदारवाडी पेंडशेत येथील आदिवासी समाजातील अनेक मुलींची शिक्षणाची सोय झाली आहे, मुली मोठ्या प्रमाणावर शिक्षण घेत आहेत, याचा मला सर्वात जास्त आनंद आहे। या कामात मला राजूरमधील तसेच बारी जहागीरदारवाडी पेंडशेत येथील असंख्य सहकाऱ्यांनी केलेली मदत व तेथील ग्रामस्थांनी केलेले सहकार्य यामुळेच मला हे सर्व करता येणे शक्य झालेले आहे। संस्थेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर सहकारी, पालक, विद्यार्थी या सर्वांचा मी आभारी असून त्या सर्वांमुळेच हा ज्ञानवृक्ष जोपासला गेला आहे। कृपया माझा हा राजीनामा स्वीकारावा व तो संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत मंजूर करून पुढील कार्यवाहीसाठी तो विनाविलंब माननीय सहाय्यक धर्मादाय आयुक्त अहमदनगर यांच्याकडे विनाविलंब पाठवावा, ही माझी नम्र विनंती। मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे। हा माझ्या वडिलांच्या सहीचा आज त्यांनी संस्थेच्या अध्यक्षांच्या नावानं दिलेला राजीनामा।
आणि तो आमच्या संस्थेच्या सर्वसाधारण सभेची बैठक मे महिन्याच्या अखेरीला होते, त्या बैठकीमध्ये हा सादर केला जाईल आणि मंजूर करून तो योग्य त्या कार्यवाहीसाठी तिथं पाठवला जाईल। आज वैभव पिचड यांना मी नम्रपणे या निमित्तानं आवाहन करतो की तुम्ही काल म्हणालात की चांगल्या कामाची सुरुवात स्वतःपासून केली पाहिजे, चॅरिटी बिगिन्स ॲट होम, हे त्यांचं म्हणणं मला पटलं, त्याची सुरुवात मी माझ्यापासून करतो आहे। आज माझ्या संस्थेत आमच्या कुटुंबातला एकच माणूस आहे, दुसरा माणूस नाही। आणि जर या आंदोलनाच्या निमित्तानं एक कुटुंब एक व्यक्ती हे सूत्र या संपूर्ण तालुक्यात लागू व्हावं ही या तालुक्याची मानसिकता आहे की ठराविकच माणसं ठराविकच कुटुंब सगळीकडे का, ज्यांना ज्या क्षेत्रातलं कळतं त्यांना तिथं तिथं संधी द्यावी, नव्यांना संधी द्यावी। तर माझी वैभव पिचडांना, माजी आमदारांना या निमित्तानं आज नम्र विनंती आहे की तुमच्या आव्हानाला मी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, माझ्या कुटुंबानं दिला आहे, आमच्या संस्थेनं दिला आहे। आता एक पाऊल आम्ही पुढं टाकलं आहे, वैभव पिचड दुसरं पाऊल कधी पुढं टाकतायत याची आम्ही सर्वजण वाट बघतो आहे। त्यांच्या कुटुंबातल्या दोघांपैकी कुणाचा राजीनामा द्यायचा हे काही आम्ही सांगणार नाही, तो निर्णय त्यांचा व्यक्तिगत असेल। पण माझी वैभव पिचडांना खूप नम्र विनंती आहे की या आंदोलनाच्या निमित्तानं एक चांगलं सूत्र या तालुक्यात जर प्रस्थापित होण्याचं सूचिन्ह दिसत आहे तर वैभव पिचडांनी खूप तातडीनं पुढाकार घ्यावा आणि त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीचा राजीनामा त्यांनी लवकरात लवकर सादर करावा आणि तो योग्य त्या प्रक्रियेसाठी पुढं पाठवावा। मी इतकंच नक्की सांगून थांबतो, म्हणजे कुणी कारण राजीनामा दिला मागं घेतला वगैरे वगैरे जे काही घडतं हे आमच्या बाबतीत घडणं शक्य नाही, म्हणून तुमच्या सर्वांच्या साक्षीनं तालुक्यातल्या जनतेला खूप नम्रपणे सांगतो की ज्या दिवशी पिचडांच्या कुटुंबातल्या एका व्यक्तीचा राजीनामा अकोले तालुका एज्युक्युशन सोसायटीच्या GB मंजूर होऊन चॅरिटीकडं पाठवला जाईल त्याच दिवशी आमचा राजीनामा पोस्टात पडलेला असेल एवढा विश्वास नक्की देतो आणि मी थांबतो, धन्यवाद। अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या संदर्भात सुरू असणारं आंदोलन हे खरोखरच एका वैचारिक उंचीवर जाऊ पाहतं आहे। विनयजी सावंत यांनी आत्ताच सांगितल्याप्रमाणे काल जी प्रेस कॉन्फरन्स संस्थेचे काही विश्वस्त काही संचालक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी घेतली त्याच्यामध्ये माजी आमदार मधुकर पिचड यांचे चिरंजीव वैभव पिचड यांनी असं आवाहन केलं की एक व्यक्ती एक पद याला आम्ही बांधील आहोत। माननीय मधुकर रावजी पिचड साहेब यांनीसुद्धा संस्थेमध्ये एकच व्यक्ती एका कुटुंबातून असेल असं बैठकीमध्ये तत्त्वतः मान्य केलेलं होतं। आम्हाला जे लेखी आश्वासन दिलं त्यातसुद्धा एका कुटुंबातील एकच सदस्य संस्थेमध्ये पाहिजे याच्यावर त्यांनी लेखी स्वरूपात निवेदन देऊन खाली सही केलेली आहे आणि त्यांचे चिरंजीव काल असं म्हणाले की आमचा तर निर्णय झालेलाच आहे, एका कुटुंबातून एकच व्यक्ती संस्थेवर असली पाहिजे याबाबत आमच्या मनामध्ये काही शंका नाही, परंतु एक व्यक्ती एका कुटुंबातील एकच व्यक्ती संस्थेवर पाहिजे याची सुरुवात ही नाव न घेता परंतु प्रॉपर इंडिकेट करून विनय सावंत यांनी करावी, त्यांनी ती सुरुवात केली की मी लगेच त्याची अंमलबजावणी करेल अशा प्रकारचं वक्तव्य कालच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये वैभव पिचड साहेब यांनी केलेलं होतं। आज आमचे चळवळीचे कार्यकर्ते विनयजी सावंत ज्यांच्या कुटुंबामध्ये राष्ट्रसेवा दलाचे संस्कार आहेत, समाजासाठी काम करण्याची प्रदीर्घ परंपरा आहे आणि आज तो राजीनामा लिहित असताना त्यांच्या वडिलांचा ज्यावेळी मी फोटो पाहिला त्यावेळी मला गदगदून आलं। सर्वस्व अर्पण केलेली ही माणसं, तत्वनिष्ठ माणसं एक उंगली जरी उठली तरी दुसऱ्या क्षणी पेन घेऊन राजीनामा देतात, मला त्यांच्या कुटुंबांना त्या परंपरेला सलाम करावासा वाटला। वैभव पिचड साहेबांनी जे काल आवाहन केलं की तुम्ही राजीनामा द्या, दुसऱ्या क्षणी मी माझ्या कुटुंबातील एका सदस्याचा राजीनामा सादर करेल, हे जे त्यांनी आवाहन केलं त्याला रास्त प्रतिसाद सावंत कुटुंबाने दिलेला आहे। त्यांचे वडील विनय सावंत यांचे वडील यांचा राजीनामा आपल्या समोर पेश झालेला आहे आणि मला असं वाटतं ही खूप चांगली सुरुवात आहे। बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले अशा प्रकारची म्हण महाराष्ट्रामध्ये आहे, जो दिलेला शब्द पाळत नाही त्याला महाराष्ट्राची जी अत्युच्च अशी परंपरा आहे तो त्या परंपरेला साजेसा वागत नाही हा आपल्या सर्वांचा ग्रह आहे आणि म्हणून आता राजीनामा देण्याची टर्न पिचड कुटुंबाची आहे। आजच्या पत्रकार परिषदेमध्ये
इतर कोणत्याही मुद्द्यांना आम्हाला स्पर्श करायचा नाही। काल ज्या टीका टिप्पण्या आमच्या इतर सहकाऱ्यांवर झाल्या त्याचा योग्य प्रकारे काय प्रतिवाद करायचा त्यासाठी स्वतंत्र पत्रकार परिषद आयोजित होईल। मात्र आजचा मुद्दा त्यांनी राजीनाम्याची मागणी केली आम्ही तो दिला आणि आमचा राजीनामा जर आला तर तत्क्षणी ते त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याचा राजीनामा देतील असं पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सगळ्यांना सांगितलेलं आहे। त्यामुळे त्यांनी आता शब्द पाळावा। हा पोरखेळ नाही। कुणीतरी चार मुलं गोळा करायचे, पारावर बसायचं, वाटेल ते वक्तव्य करायचे, हा पोरखेळ नाही आहे। हे आंदोलन नावाची गोष्ट अत्यंत पवित्र गोष्ट असते लोकशाहीमध्ये। जसं श्रद्धाळू लोक आपल्या देवाला मंदिरामध्ये जाऊन प्रार्थना करून शब्द देतात, तसंच आम्ही चळवळीची माणसं चळवळीच्या मंडपामध्ये आणि चळवळीच्या मिटिंगांमध्ये ठरतं त्याला पवित्र मानत असतो, त्या पवित्रतेला साक्षी ठेवून। काल वैभव पिचड यांनी जे आव्हान केलं होतं त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला गेलाय। आता त्यांनी राजीनामा द्यावा। जर तो त्यांनी दिला नाही तर यापुढे मधुकर पिचड साहेब आणि वैभव पिचड साहेब यांच्या वक्तव्यांना किती गांभीर्यानं घ्यायचं, यांच्या अशा प्रकारच्या गोष्टींना किती विश्वास ठेवायचा याचा पुनर्विचार करायला लागण्याची आणि या कुटुंबाची विश्वासार्हताच धोक्यात आल्याची घटना घडल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून त्यांनी आता विना विलंब राजीनामा द्यावा इतकीच मागणी विनयजी यांनी केली आहे। आम्ही सर्व चळवळीचे कार्यकर्ते त्यांच्या ह्या मागणीचं समर्थन करतो। आम्ही वाट पाहतोय त्या राजीनाम्याची। तो राजीनामा त्यांनी दिला तर त्यांच्या राजीनाम्याचं स्वागत करण्यासाठी सुद्धा आम्ही अशीच पत्रकार परिषद घेऊन त्यांचं कौतुक करू। दिलेला शब्द पाळा हा पोरखेळ नाही। जे बोलाल तसं वागण्याची आणि एक नवा आदर्श घडवण्याची संधी एक प्रकारे विनयजींना मिळाली, त्या संधीचं त्यांनी सोनं केलं। बोले तैसा चाले असं वागण्याची संधी आता पिचड कुटुंबाची आहे। त्यांनी त्या संधीचं सोनं करावं असं आव्हान आपल्या सर्वांच्या वतीने मी करतो। धन्यवाद। चार दहा लोक म्हणजे पूर्ण तालुका नाही असं त्यांनी एक वक्तव्य म्हटलं, ते काय संदर्भात? त्यांच्या आता कोणत्याच प्रकारच्या अशा प्रकारच्या गोष्टींना उत्तर देण्याची आमची इच्छा राहिलेली नाही आहे। त्यांना आमच्याबरोबर बोलायचं नाही आहे, आम्ही त्याचं स्वागत करतो। ते म्हणाले आम्हाला आंदोलकांबरोबर बोलायचं नाही आहे, फार चांगली गोष्ट आहे। आम्हालाही तुमच्याबरोबर, जी लोक शब्द पाळत नाहीत त्यांच्याबरोबर बोलण्याची आमचीही काही फार आम्हाला हौस नाही। त्यांनी तालुक्यातील नव्हे, अगदी जगभरातील नव्हे, जर कुठे मंगळावर सृष्टी असेल तिथली माणसं बोलवावीत, त्यांच्याबरोबर चर्चा करावी, परंतु ज्या मागण्या 14 मान्य केल्या त्याची अंमलबजावणी करावी। बोले तैसा चाले अशा प्रकारचं वर्तन ठेवावं, अन्यथा पिचड कुटुंबियांची विश्वासार्हता संपुष्टात आल्याशिवाय राहणार नाही। त्यांनी अजून असं म्हटलं की जर भ्रष्टाचार जर झाला असेल तर तो सिद्ध करून द्या, भर चौकात फाशी द्या। ते त्यांची प्रेस कॉन्फरन्स मी खूप शांतपणाने ऐकली आणि त्यांचे अनेक लोक असं म्हणाले की शिक्षक भरतीमध्ये पैसे घेतलेले आहेत, फक्त ते आज तुमच्याबरोबर जे लोक आहेत त्यांच्या नातेवाईकांचे घेतलेले नाहीत। त्यांचं हे वाक्य इटसेल्फ हे प्रूव्ह करतं की पैसे घेतलेले आहेत। त्यांनी ते जाहीररित्या प्रेसच्या समोर मान्य केलं की पैशाचा व्यवहार झाला, 42-42 लाख रुपये घेतले। फक्त त्यांनी काल डिस्प्यूट एवढाच व्यक्त केला की आमच्या लोकांकडून घेतले, त्यांच्या लोकांकडून घेतले नाहीत। शिक्षण संस्थेमध्ये अशा प्रकारे पैसे घेऊन लोक भरणं हाच सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे। या एकाच मुद्द्यावर त्या संस्थेतील सगळे जे काही जबाबदार लोक आहेत ते सगळे घरी जाऊ शकतात आणि तिथे प्रशासक येऊ शकतो, नवे अशी लोक बिहाइंड द बार जेलमध्ये जाऊ शकतात। त्याची कबुली त्यांनी दिली, मी त्यांचं अभिनंदन करतो की पैसे घेतलेले आहेत। आता कोणी नाही घेतले त्याच्यावरचे फक्त आरोपाचा मुद्दा राहिलेला आहे। काल त्यांचं दुसऱ्या एका गोष्टीसाठी मला अभिनंदन करायचंय, विशेषतः काही चळवळीचे कार्यकर्ते तिकडे गेले त्याच्यामुळे त्यांना खोटं बोलण्याची सवय आधी अजून झालेली नाही आहे, त्यामुळे ते बोलून जातात। त्यांनी आज वारंवार सांगितलं की ही संस्था उभी करत असताना इथल्या विडी कामगारांनी सुपामागे पैसे दिलेले आहेत, रोजगार हमीच्या लोकांनी पैसे दिलेले आहेत आणि शेतकऱ्यांनी पाठीमागे दुधाच्या लिटर मागे पैसे दिलेले आहेत आणि त्यातून ही संस्था उभी राहिलेली आहेत। त्यांचं हे वाक्य इटसेल्फ प्रूव्ह करतं की ही संस्था कुणाच्याही कुटुंबाच्या मालकीची नाही, किंबहुना एका मंडळाच्या सुद्धा ती मालकीची नाही,
कोणा विश्वस्तांच्या मालकीची नाही, ही तालुक्याची प्रॉपर्टी आहे. मुळामध्ये जर हे त्यांना मान्य असेल की ही प्रॉपर्टी तालुक्याची आहे, तर त्यांनी बारीच्या शिक्षण संस्थेचा आणि अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या संस्थेचं कंपॅरिझन करता कामा नव्हतं. दोन घोड्यांची तुलना होऊ शकते, पण घोड्याची तुलना हरणाबरोबर करणं मूर्खपणाचं आहे, हरणाची तुलना शेळीबरोबर करणं मूर्खपणाचं आहे. तसंच अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या संस्थेची तुलना बारीबरोबर करणं चुकीचं आहे. बारीची संस्था एका मंडळाने स्थापन केली, बारीच्या संस्थेला दूध उत्पादकांनी पैसे दिलेले नाही आहेत, रोजगार हमीचे पैसे कट झालेले नाही आहेत. बारीच्या संस्थेला दूध उत्पादकांचा ठराव घेऊन दूध संघाच्या मध्ये एक दिवसाचं पैसे कट करून देण्यात आलेले नाही आहेत. बारीच्या संस्थेवर आमचे बापदादा रोजगार हमीच्या कामावर गेलेले नाही आहेत. आणि नवलेवाडी ग्रामपंचायत अंतर्गत ही वास्तू येते हे जरा मला काही लोक म्हटले, अजित नवलेचा काय संबंध, चौकात जरा वेगळं भेटणार त्यांना मी. तर ती जमीन दिली गेली त्याच्याबद्दलचे पुरावे आमच्याकडे आहेत, कशी गेली, कुणाची गेली. त्यामुळे बारीच्या शिक्षण संस्थेची तुलना खरं तर ज्याला किमान बौद्धिक क्षमता आहे, आय रिपीट, ज्याला किमान बौद्धिक क्षमता आहे, असा माणूस दोन घोड्यांची तुलना करेल, घोड्यांची आणि हरणाची, हरणाची आणि कासवाची तुलना करणार नाही. बारीची शिक्षण संस्था लोकांनी उभी केलेली नाही, लोकांचा सहभाग आहे, मदत झालेली आहे, परंतु ती त्या मंडळाने तयार केलेली आहे. बारीच्या शिक्षण संस्थेची तुलना फार तर उन्नतीच्या वेगवेगळ्या उन्नतीसारख्या संस्थेबरोबर करायला पाहिजे. बारी शिक्षण संस्थेची तुलना अभिनव पब्लिक स्कूल बरोबर करता येऊ शकेल. बारीच्या स्कूलची तुलना रावसाहेब यांच्या विरगावच्या कॉलेज बरोबर करता येऊ शकेल. आम्ही अभिनव पब्लिक स्कूलवर मोर्चा काढला नाही, आम्ही विरगावच्या संस्थेवर मोर्चा काढलेला नाही, आम्ही उन्नतीवर मोर्चा काढलेला नाही, कारण त्या संस्था त्या मंडळाने स्थापन केलेल्या आहेत. त्यामुळे ते मंडळाचे लोक आणि त्यांचे सभासद पाहतील. ह्या संस्था मात्र केवळ त्या मंडळाने आणि विश्वस्ताने उभ्या केलेल्या नाहीत, समाजाने उभ्या केलेल्या आहेत. आणि हे मी नाही म्हणत, कालचं रेकॉर्डिंग काढून बघा, सगळे त्या पत्रकार परिषदेतील आमचे विरोधक हे मान्य करतात आणि म्हणतात ही संस्था तालुक्याने उभी केलेली आहे. त्यामुळे थँक्यू फॉर दॅट, त्यांचं आभार. त्यांनी मान्य केलं की ही संस्था कोणाही एकाच्या मालकीची नाही, समाजाची आहे, समाजानं ती उभी केलेली आहे. आता बात निघली आहे तो लंबी जाएगी, ओ रुकेगी नाही. आम्हाला ती थांबवायची होती, चर्चा करायची होती. तुम्ही एक साधं निमित्त करून मारुतीच्या शेपटाला आग लावलेली आहे, तो लंका दहन होगा. आता बारीचा विषय निघालेला आहे, तर आता उन्नतीचा विषय निघणार. उन्नतीला मोठ्या प्रमाणामध्ये प्रकल्प कार्यालयातून अनुदान मिळतं. आम्ही हा मुद्दा अनेक वर्षापूर्वी घेतलेला होता. उन्नतीच्या अनेक शाळांमध्ये किती पट संख्या आहे, प्रत्यक्षात ते विद्यार्थी तिथे आहेत का, रात्रीचे ती तिथे उपस्थित राहतात आणि जेवतात असं दाखवलं जातं, परंतु ते खरोखर तिथे रात्रीचे राहतात का, त्यांना दोन गणवेश, बाकी सगळे साहित्य जे प्रकल्प कार्यालयातून मिळतं ते सगळ्यांना मिळतं का. किसान सभेची त्यांच्या दुर्दैवानं संघटना आदिवासी भागामध्ये आहे आणि आमच्या अनेक सभासदांची मुलं हे त्या संस्थांमधून आहेत. बात निकलेगी तो लंबी जाएगी. बोरीच्या बाबत तुम्ही नवीन एक प्रकारचा विषय इनिशिएट केला आहे. खरं तर हरणाची तुलना वाघाबरोबर, वाघाची तुलना घोड्याबरोबर करायला नक्की होती. आपने सुरुवात की, हम उसका अंत करेंगे. लेकिन आजच्या पत्रकार परिषदेमध्ये ते विषय नाही. पुराव्यानं बोलू, अभ्यासपूर्वक बोलू. छुट्टी कोणाला मिळणार नाही, सबका हिसाब होगा. मात्र विनय सावंत यांचं अभिनंदन, त्यांच्या वडिलांचं अभिनंदन. आता टर्न वैभवराव पिचड यांची आहे. परत एकदा विनंती आहे, वैभवराव तुम्ही अशा कुटुंबात जन्म घेतला ज्या कुटुंबातले पिताश्री माजी मंत्री मधुकररावजी पिचड यांनी राज्याचं नेतृत्व केलेलं आहे, आदिवासींचं नेतृत्व केलेलं आहे, अनेक वर्ष ते मंत्री राहिलेले आहेत. आमचे वैचारिक आणि राजकीय मतभेद असतीलही, परंतु एक योगदान समाजामध्ये त्यांनी दिलेलं आहे आणि एक चांगला इतिहास. एक प्रकारे वाईट गोष्टी पण आहेत, त्याचा प्रतिरोध आम्ही केला, परंतु त्यांना मानणारे लोक अजूनही आहेत. त्यांच्या कुटुंबाला काळिंबा फासला जाईल, यांचं कुटुंब हे दिलेला शब्द पाळत नाही असा इतिहास लिहिला जाईल, अशा प्रकारची कृती आपल्याकडून होऊ नये अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आपण ते होऊ नये यासाठी आता कुटुंबातील एकाचा राजीनामा द्यावा असं परत एकदा आवाहन करतो. धन्यवाद. आम्ही त्या राजीनाम्याची आतुरतेनं वाट पाहतो आहे आणि तो त्यांनी द्यावा
आम्ही त्यांचं स्वागत करू. साहेब, सुरसेचा विषय सोडून काल एक वेगळाच विषय परत निघाला की जेणेकरून विनयजी सावंत आपल्याला प्रश्न आहे, संस्था सोडून हा विषय चुकीचा निघाला का? मी बोलतो विनयजी. दातखिळेजी, खरं तर मी त्या प्रश्नांचे उत्तर द्यायला फार उत्सुक आहे. नगरपरिषदेची निवडणूक आम्ही पाहिली आहे. विषय डायव्हर्ट करण्याचं अत्यंत चांगलं कौशल्य आमच्या मित्रांकडे आहे. त्यामुळे मूळ मुद्द्यांना बगल देऊन मग कोणते विषय काढायचे, कॅमेऱ्याचा काढायचा की गारवाचा काढायचा, ह्या झाच्यामध्ये पंचायत समितीचं जे निवडणूक आहे त्याच्यामध्ये आम्ही पाहिलेलं आहे. आम्हाला कॉन्सन्ट्रेशन लूज करायचं नाही. आम्हाला दूध संघ, कारखाना याच्याबद्दलसुद्धा काही विषय वेगळ्याकडे न्यायचे नाही आहेत. फक्त शिक्षण संस्था, तेच पवित्र कार्य, आमचा एकदम क्लिअर कट टार्गेट आणि एकदम क्लिअर कट फोकस आहे. मी आपल्याला विनंती करतो त्यांच्या कोणत्याही प्रक्रियेला बळी पडू नका. तरी पण एकच प्रश्न राहील माझा, फक्त शिक्षण संस्था एवढाच मुद्दा फक्त तालुक्यामध्ये नाही आहे, कारखाना हा फरक सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. लोक आत्महत्या करायला निघाले तर यावर दोन शब्द बोलणं गरजेचंच आहे, कारण हे विषय बाजूला राहिला आहे. बघा, चळवळीचा काही एक छोटाफार अनुभव आम्हाला आहे. आम्ही चळवळीचेच कार्यकर्ते आहोत आणि कोणताही विषय हा आमच्यासाठी वर्ज्य नाही हे तुम्ही पाहत आलेला आहात. परंतु एका वाफ्यात पाणी लावलं की बापाने सांगितलं तो वाफा व्यवस्थित भरून घे आणि मग बारा लावून दुसऱ्या वाफ्याला पाणी घाल. आता एक वाफा पूर्ण मला भरू द्या अशी विनंती मी आपल्याला करतो. अकोला तालुका एज्युकेशन संस्था बचाव कृती समितीच्या आग्रहाला मान देऊन आपण सर्वजण पत्रकार या ठिकाणी आलात. त्या पत्रकारासोबत आमच्या कमिटीचे सर्व सन्माननीय सदस्य या ठिकाणी आले. डॉक्टर अजितजी नवले, विनयजी सावंत यांनी स्पष्ट भूमिका या ठिकाणी मांडली. सुरेश नवलेंनी ज्यावेळेस पहिली बैठक बोलवली त्याच वेळेस मी स्पष्टपणे मांडलं होतं का राजकारण विरहित राजकीय जोडे बाजूला ठेवून या तालुक्याची ही मातृसंस्था आहे, सर्वसामान्य गोरगरीब जनतेनी उभी केलेली ही संस्था आहे. ही संस्था टिकली पाहिजे, ही संस्था वाढली पाहिजे आणि याच संस्थेच्या विषया संदर्भात आपण जनआंदोलन उभं केलं पाहिजे. त्या अनुषंगानं गेली महिनाभर आम्ही आमच्या ज्या बाईट देतोय, आम्ही आमचं जे म्हणणं मांडतोय ते फक्त आणि फक्त अकोला तालुका एज्युकेशन सोसायटी संदर्भात बांधतोय. आम्ही तालुक्याच्या विकासावर बोलत नाही, तालुक्या इतर कोणत्याही प्रश्नावर बोलत नाही. निश्चितच अकोले तालुक्यामध्ये इतरही प्रश्न आहेत, त्या प्रश्नाच्या वेळेस योग्य वेळी आम्ही उत्तरं देऊ, योग्य वेळी त्या प्रश्नांचा समाचार आम्ही घेऊ. परंतु आज मी तिला डॉक्टर आणि विनयजी सावंत यांनी जी भूमिका मांडली ती भूमिका अत्यंत योग्य आहे. या तालुक्याला पोषक आणि पूरक आहे. वैभवराव पिचड जर खरंच या चळवळीतली कार्यकर्ते समजत असतील, राघोजी भांगरेंचे वंशज समजत असतील आणि क्रांतिकारांचा इतिहास असेल हा तालुका असेल तर त्यांनी निश्चितच त्यांचा किंवा त्यांच्या वडिलांचा राजीनामा द्यावा. पिचड साहेबांनी ज्यावेळेस आम्ही कॉलेजवर फायनल मीटिंगला गेलो त्यावेळेस त्यांनी पहिलं वाक्य वापरलं होतं, तुम्हाला माहीत नसेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल एज्युकेशन सोसायटीची ही घटना आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल एज्युकेशन संस्था स्थापन केली आणि त्यामध्ये एक सेपरेट बायलॉज लिहिला की माझ्या कुटुंबातला माझ्या व्यतिरिक्त माझ्यानंतर या संस्थेमध्ये कुणीही सभासद असणार नाही. आजही प्रकाशजी आंबेडकर साहेब चळवळीतले कार्यकर्ते आहेत, बाबासाहेबांचे नातू आहेत, परंतु पीपल एज्युकेशन्समध्ये त्यांना कोणताही सहभाग घेता येत नाही हे वास्तवत आहे. महाराष्ट्रभर पीपल एज्युकेशनचे संस्थेचे कॉलेज शाळा कॉलेजेस आहेत, पण जे विश्वस्त मंडळ नेमलं, जी सभासद झाले त्या सभासदांच्या माध्यमातून लोकशाही मार्गाने कार्यकारिणी आणि विश्वस्त निवडले जातात. अकोला तालुका एज्युकेशनमध्ये लोकशाही मार्गाने कार्यकारी आणि विश्वस्त निवडले पाहिजेत असा बायलॉज आहे. त्याचा धचा म केला आणि संस्था गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला त्याचा आम्ही निषेध करतोय. जी पूर्वापारची घटना आहे, घटना वेस्ट नोंदणीच्या वेळेस जी नोंदवलेली घटना आहे ती घटना कायम ठेवावी,
त्या घटनेच्या पद्धतीनेच कामकाज व्हावं ही आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची आजही मागणी आहे आणि उद्याही मागणी राहील। आणि या मागणीसाठी तालुकाभर वा रान पेटवायची वेळ आली तर आम्ही पेटावर आहोत, आता माघार नाही एवढंच सांगतो। आपण सर्व पत्रकार इथं आलात, आपले आभार मानतो आणि इथेच थांबतो। जय भीम, जय भा।